नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती। दररोजची देवाची पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे। नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मन शांती लाभते, घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहते, कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात। पूजेसाठी काही नियम सांगितले गेलेले आहेत। पूजेला बसायला स्वच्छ धुतलेले सोहळे किंवा इतर वस्त्र नेसून बसावे। पूजा करताना आसनावर बसावे, आपले आसन देवाच्या आसनापेक्षा उंच असू नये। कपाळाला गंध किंवा कुंकाचे तिलक असावे, मन एकग्र असावे। पूजा करताना मधून उठू नये। देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी। आपल्या डाव्या बाजूला समई व उजव्या बाजूला तुपाचे निरंजन ठेवावे। फुले वाहताना कायम देठाची बाजू देवाकडे असावी। विड्याची पाने कायम उताने व देठ देवाकडे असावे। नारळाची सेंडी देखील देवाकडे असावी। त्याचप्रमाणे पूजाविधी कसा असावा याबद्दलची थोडक्यात माहिती। आचमन करावे, डाव्या हातात फळी घेऊन त्याने उजव्या हातावर पाणी ओतून ते पाणी प्राशन करावे। ही कृती 3 वेळा करून एकदा उजव्या हातावरून तामनात पाणी सोडावे। पूजा करताना तसेच कोणतेही शुभ कार्य करताना कपाळी तिलक धारण करावा। स्वतःला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटांनी लावावा। देवपूजा अंतर्गत कलश, शंख, घंटा, दीप पूजन करायचे असते। प्रथम पूजेसाठी घेतलेल्या पाण्याच्या कलशाचे पूजन करावे। मंत्र ज्ञात नसल्यास स्मरण करून कलशाला गंध अक्षदा फुले वाहावे। त्यानंतर शंख पूजन करावे। गंध फुले वाहून नमस्कार करावा, शंखाला अक्षदा वाहू नयेत। घंटेचे पूजन करावे, घंटा वाजवावी। दीपपूजन करावे, ब्रह्मस्वरूपी दीप किंवा समईचे पूजन करून नमस्कार करावा। शुद्धी म्हणजे पूजन झालेल्या शंख कलश यातील थोडे पाणी एकत्र पळीमध्ये घेऊन तुळसपत्र घेऊन सर्व पूजा साहित्य व स्वतःवरती प्रक्षेपण करावे, म्हणजेच पाणी शिंपडावे। ध्यान किंवा स्मरण करावे, अर्थात ज्या देवताची पूजा करणार त्या देवताचे स्मरण करावे। दररोजच्या पूजेत आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे। षडोपचार पूजा या प्रकारे करा। देवाचे नाव घेत देवाला आवाहन करावे, या देवाला अक्षदा व्हाव्यात। देवाला बसायला आसन द्यावे, देवाचे पाय धुवावेत। गंध, फूल, नाणे, सुपारी एकत्र करून पाण्याबरोबर देवाला अर्पण करावे। देवाच्या मूर्तीवर पळीने पाणी सोडावे। देवाला पाण्याने स्नान घालावे। पंचामृत स्नान, प्रथम दुधाने स्नान, नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे, नंतर गंध अक्षदा फुले वाहून नमस्कार करावा। घृत स्नान, अर्थात देवाला तुपाने स्नान घालावे, नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे, नंतर फुलं अक्षदा गंध वाहून नमस्कार करावा। गंधोदक स्नान, देवाला थोडे गंध पाणी एकत्र करून त्यांनी स्नान घालून शुद्ध पाण्याने स्नान घालावे, नंतर गंध अक्षदा फुले व्हावेत व नमस्कार करावा। उदबत्ती दिवा ओवळून पंचामृत किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा। ज्या देवाची पूजा करत आहात त्या देवाचे स्तोत्र मंत्र श्लोक म्हणत देवावर पाण्याने अभिषेक करावा। अभिषेक झाल्यावर देवाला अत्तराने स्नान घालून कोमट पाण्याने देवाची मूर्ती स्वच्छ करावी। नंतर देवाला स्वच्छ वस्त्राने आसनावर ठेवावे। वस्त्र देवाला कापसाचे असावे। देवाला जानवे घालावे। आचमनासाठी आपल्या उजव्या हातावरून तामनात पाणी सोडावे। देवाला अनामिकेने चंदन लावावा, नंतर देवाला अलंकार घालावेत। देवाला सुगंधित फुले, तुळस, दुर्वा, बेलपत्र अर्पित करावेत। उदबत्ती ओवळावी, शुद्ध तुपाचे निरंजन ओवळावे, नैवेद्य दाखवावा। साखराचा नैवेद्य दाखवला तरी काही हरकत नाही। देवासमोर पाण्याने चौकणी मंडळ करून त्यावर नैवेद्याचे पान ठेवून अर्पण करावे। 4 वेळा पाणी सोडावे। देवाला अत्तर लावावे। विडा द्यावा, त्यामध्ये 2 विड्याची पाने, 1 सुपारी नाणे ठेवावे। देवाला श्रीफळ व इतर फळे अर्पित करावे। नंतर देवाची आरती करावी। प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्रपुष्पांजली व शेवटी हात जोडून देवाची प्रार्थना करावी। काही चूक झाल्यास क्षमा मागावी।
पंचोपचार पूजाविधी म्हणजेच 5 उपचारांनी जी पूजा करतात त्याला पंचोपचार म्हणतात. देवाला गंध लावणे, फुले अर्पित करणे, धूप किंवा अगरबत्ती ओवाळणे, तुपाचे निरंजन ओवाळणे, देवासमोर नैवेद्य ठेवणे, देवाला नैवेद्य दाखवावा, यालाच पंचोपचार पूजा पद्धती म्हटले गेलेले आहे. धन्यवाद. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ? जर आवडला तर लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.